नमस्कार, आज सोमवार, श्रावण वद्य अष्टमी कालाष्टमी म्हणजेच कृष्ण जयंती। पण आज आपण ऐकणार आहोत सोमवारची शिवा मुठीची कहाणी। कहाणी वाचणार आहेत समीक्षा साळुंके। नमस्कार, ऐकूयात कहाणी शिवा मुठीची। एक आठपाट नगर होतं, तिथं एक राजा राज्य करीत होता। त्या राजाला चार सुना होत्या, त्यापैकी तीन आवडत्या आणि एक नावडती होती। आवडत्या सुनांचे तो लाड करी, चांगला प्रतिपाळ करी, परंतु चौथ्या सुनेला मात्र जेवणाला उष्टावळ, नेसायला फाटकं लुगडं, राहायला गुरांचा गोठा आणि राखणीला गुरं दिली होती। पुढं श्रावण महिना आला, वातावरण आनंदी आणि वनश्री हिरवीगार झाली होती। लेकी बाळी सुना आनंदात होत्या। पहिला श्रावण सोमवार आला, ती गुरं घेऊन रानात गेली होती। तिथं तिला देवकन्या नागकन्या दिसल्या, त्या लगबगीनं निघाल्या होत्या। सुनेने विचारलं, अगं अगं बायांनो कुठं जाता? महादेवाच्या देवळात जातो, शिवामुठ वाहतो। त्यानं काय होतं? भरताराची भक्ती होते, इच्छित कार्य सफळ होतं, पदरात मुलं बाळं खेळतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील माणसांपासून सुखप्राप्ती होते। तू ग कोणाची कोण? देवकन्यांनी विचारलं। मी राजाची सून आहे, मीही तुमच्याबरोबर येते। मग ती त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडतीनं विचारलं, काय ग बायांनो कसला वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो। त्या वशाला काय करावं? नावडतीनं विचारलं। चिमूटभर तांदूळ घ्यावे, गंधफूल घ्यावं, चांगली सुपारी घ्यावी, बेलाची दोन पानं घ्यावीत, हाती तांदूळ घ्यावेत आणि तोंडाने शिवा शिवहर महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करारे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावे, संध्याकाळपर्यंत उपवास करावा, दिवसा निजू नये, उष्टमाष्ट खाऊ नये, उपवास निभावला नाही तर दूध प्यावं, संध्याकाळी स्नान करावं, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5वा सोमवार आला तर सातू शिवामुठी करता घेत जावं। तिच्या वशाकरिता पहिल्या सोमवारी देवकन्या व नागकन्यांनी सर्व पूजा साहित्य दिलं, दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली, दिवसभर उपवास केला, जावा नणंदांनी तिच्यासमोर उष्टमाष्ट आणून ठेवलं, ते तिनं गायीला घातलं, महादेवाची आराधना केली आणि दूध पिऊन निजली। दुसरा श्रावण सोमवार आला, नावडतीनं घरातून सर्व साहित्य मागून घेतलं, पुढं रानात जाऊन देवकन्या नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवहर महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करारे देवा, असं म्हणून तिनं तीळ वाहिले, दिवसभर उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं नावडत्या सुनेला विचारलं, तुझा देव कुठं आहे? माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, वाटेवर काटे कुटे आहेत, साप वाघ फिरतात, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला, सुनेनं पूजेचं साहित्य घेतलं, देवाला जाऊ लागली, तिच्या घरची माणसं पाळतीवर राहिली व तिच्या मागोमाग चालली। नावडतीचा देव आज पाहायचाच असं त्यांनी ठरवलं होतं। नावडत्या सुनेला त्या रस्त्याचा सराव होता, पण घरच्यांना मात्र ठेचा लागल्या, काटे कुटे पायात रुतले, त्यांना नावडतीची दया वाटू लागली। या रानावनातून काट्या कुट्यातून ती कशी येत असेल याचा ते विचार करू लागले। नावडती देवळात आली, तिनं शंकराला हात जोडले, तिच्या घरची माणसं लपून छपून सर्व काही पाहत होती, देवालाही तिची करुणा आली, नागकन्या देवकन्या यांच्यासह ते देऊळ सोन्याचं झालं, देवळाचे खांब रत्नजडित झाले, हंड्या झुंबर तेजाळली, सुवर्ण घंटा निनादू लागली, तिनं प्रार्थना केली, स्वयंभू महादेवाची पिंड जमिनीच्या वर आली, सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहिलं, अक्षता वाहिल्या, बेलपान वाहिलं, नंतर हातात मूग धरून ती म्हणाली, शिवा शिवहर महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करारे देवा, असं म्हणत तिनं शिवामुठ देवाला वाहिली। राजाला फार आनंद झाला, नावडती आवडती झाली, तिला दागिने घालायला दिले, तिचा सन्मान केला, राजानं पागोटं काढून देवळात त्या सोन्याच्या खुंटीवर अडकवलं होतं। पूजा झाल्यावर सगळी माणसं देवळाबाहेर आली,
त्याबरोबर सोन्याचं देऊळ अदृश्य झालं. राजाला पागोट्याची आठवण झाली. तो देवळात गेला. देऊळ साधं सुध दगडाचं झालं होतं. पिंड होती. पिंडीवर सोनेनं पूजा केलेलं साहित्य जसंच्या तसं होतं. खुंटीवर राजाचं पागोटही होतं. राजा पागोट घेऊन सुनेकडे आला व म्हणाला, सुवर्णाचं देऊळ दगडमातीचं कसं झालं? माझ्यासारख्या गरीबाचा हाच देव. मी प्रार्थना केली, देवानं तुम्हाला दर्शन दिलं. राजा आनंदला. सुनेला पालखीत बसवून तिला वाड्यावर आणली. नावडती होती ती आवडती झाली होती. शिवहर शंकर जसा तिला पावला तशी कृपा आपणावर हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशी ही अजून एक श्रावणी सोमवारच्या लोकप्रिय व्रताची कहाणी. हे शिवा मुठीचं व्रत स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर पहिले 5 वर्ष करायचं असतं. श्रावणातल्या सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू हे शिवामूठ म्हणून वाहिले जातात. प्रत्येक मुलीला लग्नानंतर सासरी गेल्यावर ती सगळ्यांची आवडती लाडकी व्हावी असंच वाटत असतं. हीच भावना अधोरेखित करणारं हे व्रत आहे. तसंच या ठिकाणी आपल्यातलं थोडंसं का होईना काढून दान करावं हे देखील संस्कार मनावर कोरले जातात. गृहिणींना त्यांच्या हाताने मुठभर दान केल्याचंही समाधान लागतं. अशा प्रकारे आपल्याकडे पूजा व्रतांमध्ये असा खोल विचार दडलेला असायचा. तर मंडळी, आज खरं तर श्री कृष्णा जन्माष्टमी. आज रात्री कृष्ण जन्म भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रात उद्याच्या दिवशी गोपाल काला. तर मग भेटूया कृष्ण जन्माची आणि गोपाल काळ्याची माहिती ऐकायला उद्या सकाळी ठीक 10 वाजता. धन्यवाद.